दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। सिडको परिसरातील अवैध धंदे काही बंद होताना दिसून येत नाही आहे। सिडकोतील एका इमारतीत लाखो रुपयांचा अवैध मद्यसाठा आढळून आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे। भुजबळ फार्म नजीक असलेल्या एका इमारतीत लाखो रुपयांचा अवैध मद्यसाठा आढळून आलाय। अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीजी लक्झरिया या सोसायटीच्या सी विंग मधील तळमजल्यावर विकी सुधीर बटाविया हा इसम या ठिकाणी वास्तव्यास असून हा विकी संरक्षण विभागासह दमनची बनावट दारू तसेच नामांकित कंपनीच्या बनावट स्कॉच आणून त्याच्या घरी अवैधरित्या साठा करत असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती। त्यानुसार त्यांनी वडनेर पाथर्डी रस्त्यावर सापळा रचत विकीच्या चारचाकी वाहनाची झडती घेतली असता कारमध्ये तसेच त्याच्या राहत्या घरात नामांकित कंपनीच्या बनावट स्कॉच तसेच डिफेन्सची आणि दमनची बनावट दारू अशा 750 मिलीलिटरच्या सुमारे 3,58,000 रुपये किमतीचा 134 दारूच्या बाटल्या तसेच 8,00,000 रुपये किमतीची चारचाकी असा एकूण 11,58,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलाय। तसेच विकी विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभाग नाशिकचे अधीक्षक एस व्ही गर्जे यांनी ही कारवाई केली आहे। दरम्यान या प्रकरणातील या आरोपीला दर सोमवारी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत। असं असलं तरी मात्र एरवी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मारलेल्या छाप्यातील संशयितांना कोणत्याही परिस्थितीत जामीन मिळत नसताना देखील विकी बटावियाला तात्काळ जामीन मंजूर झालाच कसा याबाबत आता उलट सुलट चर्चा सुरू आहे। प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, सिडको।